नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ऐश्वर्या डांगे. आपण मागच्या दोन भागामध्ये काय पाहिले की शाहिस्ते खान महालात आला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेट ठरवला, तो म्हणजे शाहिस्ते खानाची खोड म्हणायची. आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत की कशी शिवाजी महाराजांनी त्याची खोड मोडली. शिवाजी महाराज एका वरातीतनं सोबत सोबत लाल महालाकडे आले आणि त्यांनी काय केलं, हळूच भिंतीला भगदाड पाडून लाल महालाचे आत शिरले. शाहिस्ते खानाचे सैन्य पेंगत होते, तर शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले आणि शिवराय महालाच्या आत गेले. हे तर होत की शिवरायांना लाल महालातील काना कोपरा माहित होता, त्यामुळे शिवराय आत शिरतात कोणीतरी तलवार घेऊन शिवरायांकडे धावत आले. शिवरायांनी त्याला ठार केले. शिवरायांना वाटलं तो शाहिस्ते खान होता, पण तो होता शाहिस्ते खानाचा मुलगा. मग शिवराय तेवढ्या महालामध्ये आरडाओरड झाला, थेट शाहिस्ते खानाच्या महालात गेले. शाहिस्ते खानाच्या महालात गेल्याने त्यांनी तलवार उपसली आणि तोच त्याला मारणार तोपर्यंत शाहिस्ते खान जागा झाला आणि तो म्हणाला, सैतान सैतान असं म्हणत तो पळत सुटला आणि खिडकी वाटे तो उडी मारणार तोच शिवाजी महाराज त्याच्या मागे गेले. आणि त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी काय केलं, शाहिस्ते खानाची 3 बोटे कापली आणि त्यानंतर शाहिस्ते खान पळत सुटला. तोपर्यंत महालात आरडाओरड झाली आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य हे शिवाजी आला पळा पळा असे म्हणत स्वतःच ओरडाओरड केली आणि त्यानंतर ते कुठे गेले, सिंहगडाकडे गेले. आणि इकडे शाहिस्ते खानाचे सैन्य शिवरायांना रात्रभर शोधत. त्यानंतर शाहिस्ते खानाने हायच खाली, आज 3 बोटे शिवाजी महाराजांनी माझी तोडली, उद्या माझे शिर कापून नेईल असे त्याला भीती वाटू लागली. औरंगजेबाला ही बातमी कळाली, त्याला संताप आला, त्याला खूप राग आला आणि त्याने काय केले, शाहिस्ते खानावर तो नाराज झाला आणि त्याने काय केले, शाहिस्ते खानाला बंगालला पाठवून दिले. आणि मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा खूप मोठा होता. त्यानंतर शिवाजी महाराज सिंहगडाकडे गेले आणि महाराष्ट्रभर आनंद आनंद झाला. तर आपण या पाठामध्ये काय पाहिलं की शाहिस्ते खानाची खोड शिवाजी महाराजांनी कशी मोडली. तर भेटूया पुढच्या धड्यामध्ये. धन्यवाद.